एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं समीर वानखेडे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिलाय. वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी आघाडीच उघडली होती. वानखेडे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. वानखेडेंची ही कारवाई प्रचंड गाजली होती. मात्र नवाब मलिकांनी वेगवेगळे आरोप करून या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकंच नव्हे तर सर्व कारवाईच बोगस असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र त्यानंतर मलिक यांनी मोठा स्फोट केला. वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. मात्र वानखेडेंना आता क्लीन चिट मिळाली. जे निकाल दिलेले ते सत्याच्या आधारावरती दिलेले आहे आणि राईट फ्रॉम द फर्स्ट डे माझी फॅमिली आणि मी वी ऑल वर खूप निवांत होतो आम्ही की जे काही आहे ते खरं आहे. सर्व डॉक्युमेंट दिलेले आहे ते खरं डॉक्युमेंट दिलेलं आहे आणि पण नो बडी वॉज दॅट पॉइंट ऑफ टाइम रेडी टू बिलीव अस. पण आज याचं एक समाधान झालेलं आहे की न्याय आहे, न्यायपालिकेवरती पूर्ण विश्वास आहे आणि जे झाले ते प्रॉपर. नवाब मलिकांकडून आरोप सुरू असताना समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं धैर्यानं किल्ला लढवला होता. प्रत्येक आरोपांना क्रांतीनं उत्तर दिलं होतं. आता ही क्लीन चिट नवाब मलिकांना चपराक असल्याचं वक्तव्य क्रांती रेडकरनं केलंय. तर खोटे आरोप करणारे नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. आज एका वर्षाच्या जी जांच झाली किंवा आपण ज्याला म्हणतो इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यानंतर लोकांसमोर हे सत्य आलेलं आहे की त्यांनी नवाब मलिक यांनी लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. सगळ्यांना माहितीच असणार, माझ्या काकांनी म्हटलं होतं की सत्यमेव जयते होते. आता सत्यमेव सत्याचाच विजय झालेला आहे शेवटी. ज्या ज्या लोकांनी आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत की उभा हे तर उलट त्यांच्यावर कारवाई करावी. नवाब मलिकांचा जावई समीर खान हा 8 महिने जेलमध्ये होता. एनसीबीनं समीर खानवर कारवाई केली होती, त्यामुळे मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. समीर वानखेडे जन्मानं मुस्लिम आहेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचं सांगितल्याचा आरोप मलिकांनी केला. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असा आरोप देखील मलिकांनी केला होता. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं महत्वाची निरीक्षण नोंदवत क्लीन चिट दिलेली आहे. समीर वानखेडे हे जन्मानं मुस्लिम नाहीत. ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग केला नाही. मुस्लिम धर्मामध्ये विधिवत धर्मांतर केलं नसल्याचं समितीनं म्हटलंय. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचं सिद्ध होतं असंही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं म्हटलं. तथ्य नसल्यानं तक्रार फेटाळल्याचं समितीनं स्पष्ट केलं. समीर वानखेडेंची ही कारवाई वादग्रस्त ठरवून या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्वाळा वानखेडे कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरलाय. वाशिमहून किशोर गोमासेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.